हेपा मी सगळं ऐकलं तुमचं, तुमचा प्रश्न एकदम योग्य, कोणी वकिली करायची नाही, मध्ये बसून बोलू नका. माझा म्हणण्याचा उद्देश काय, 20 गुंठ्याच्या खाली इतर राज्यांनी दिलेलं आहे, तुम्ही केंद्राकडे पाठवला केंद्र मान्य करणार नाही. वरच्या शेतकऱ्यांना आपण 75% या ठिकाणी दोन्ही योजना राज्य आणि केंद्राची मिळून एकत्रित आपण या ठिकाणी अनुदान देतोय. आता मला असं वाटतं की एक मिनिट, सन्माननीय, आपण तर मंत्री होता, अशा वेळेला ते सांगतात की मी केंद्र आणि राज्याशी बोलतो आणि त्या प्रयत्न करतो, तर परत परत तोच प्रश्न विचारणं कितपत योग्य आहे? नाही मला वाटत असं. हो, उत्तर मागितलं ना तुम्ही. सभापतीमध्ये 19,748 नाही सभापतीमध्ये छापल्याप्रमाणे, सभापतीमध्ये मंत्री महोदयांनी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न आरकेवाय मध्ये प्रति थेंब अधिक पीक या पद्धतीची भूमिका आपण या ठिकाणी स्वीकारतोय आणि जास्तीत जास्त ड्रीप इरिगेशनला प्रायोरिटी देण्याची भूमिका सरकार म्हणून केंद्र शासन म्हणून सातत्यानं घेतोय. माझा एक वेगळा प्रश्न आहे की यात ज्या अटी शर्ती आहेत यामध्ये कोल्हापूर असेल, सातारा असेल, काही जिल्हे हे 1 एकराच्या 2 एकराच्या खाली असणारे शेतकरी 90% वर, आणि आपली अट आहे 20 गुंठ्याच्या खाली या ठिकाणी देणार नाही. 20-20 गुंठ्याचे प्लॉट आहेत आमच्याकडे उसाचे, अगदी 10-10 गुंठ्याचे प्लॉट या ठिकाणी उसाचे आहेत. आणि अशा परिस्थितीत काही बोलायचं होतं, काही राज्यांनी धोरणात्मक निर्णय घेतला. आपण उत्तर दिले की केंद्राच्या निकषाप्रमाणे या ठिकाणी आपण करतोय. आज या देशातली 5 राज्य अशी आहेत की ज्या 5 राज्यांनी हे निकष बदलून 100% लोकांना ड्रीप देण्याची भूमिका घेतलेली आहे. आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की 20 गुंठ्याच्या खाली असणाऱ्या शेतकऱ्यांना ही सुविधा राज्य शासन म्हणून 5 राज्यांनी देशामध्ये घेतलेली आहे, नवीन आपण काही करत नाही. आणि जवळजवळ 94% मी म्हणलं तसं शेतकरी हे स्मॉल म्हणजे मार्जिनल फार्मर्स असल्यामुळं ही भूमिका सरकार घेणार का, असा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. सहोदय मोदय, या ठिकाणी सन्माननीय सतीश पाटील साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला तो मुळामध्ये हा प्रश्न ड्रीप इरिगेशनच्या संदर्भात आहे. आणि ड्रीप इरिगेशनमध्ये या राज्यामध्ये जी काही कृषी सिंचन योजना चालू आहे ती प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी चालू आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्याला आपण ड्रीप इरिगेशनच्या संबंधात लाभ देतो त्या शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारने स्वतःचा हिस्सा ठरवून दिलेला आहे. आणि त्यामुळे एक नियम केंद्र सरकारने ठरवलेला आहे की 20 गुंठ्याच्या क्षेत्राची अट आपण शिथिल करावी या संबंधात आपण सांगितलेलं आहे. नक्कीच की 20 गुंठ्याची अट सुद्धा शिथिल करण्यासाठी हे राज्य सरकार आणि हा कृषी विभाग केंद्राकडे प्रयत्न करून ही अट शिथिल करण्याच्या बाबतीमध्ये प्रयत्न करेल. आणि जर ही अट शिथिल होण्याच्या साठी काही अडचणी आल्या तर ज्या इतर राज्याच्या संदर्भामध्ये आपण उदाहरण दिलेलं आहे त्या राज्याचं एकूण काय योजना आहे त्याचा अभ्यास करून या राज्यामध्ये सुद्धा तशी योजना लागू होईल. पण या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की राष्ट्रीय कृषी ती आता बदललेली आहे, त्याच्यात इन्क्लूड झालेलं आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी यांना राष्ट्रीय कृषी विकास योजना याच्यात 55% केंद्राचे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना याच्यामध्ये अटल भूजल योजनेच्या पूरक 25% म्हणजे एकूण 80% त्या ठिकाणी आपण देतो. आणि इतर शेतकऱ्यांना ज्याच्यात या व्याख्येच्या पुढचे शेतकरी आहेत त्यांना 45% राष्ट्रीय कृषी योजनेतून देतो, 30% मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना व अटल भूजल योजनेच्या यातून देतो, म्हणजे एकूण 75% देतो. आपण जे म्हणतोय की 100% दिलं पाहिजे तर याच्यामध्ये पहिलं अल्प अति अल्प यांना तर आपण 80% देतोच आहे आणि त्याच्यापेक्षा वरच्या शेतकऱ्यांना आपण 75% या ठिकाणी दोन्ही योजना राज्य आणि केंद्राची मिळून एकत्रित आपण या ठिकाणी अनुदान देतोय. आता मला असं वाटतं की एक मिनिट, सन्माननीय, आपण तर मंत्री होता, अशा वेळेला ते सांगतात की मी केंद्र आणि राज्याशी बोलतो आणि त्या प्रयत्न करतो, तर परत परत तोच प्रश्न विचारणं कितपत योग्य आहे? नाही मला वाटत असं. हो, उत्तर मागितलं ना तुम्ही. हेपा मी सगळं ऐकलं तुमचं, तुमचा प्रश्न एकदम योग्य, कोणी वकिली करायची नाही, मध्ये बसून बोलू नका. हेपा सन्माननीय सतेज पाटील सर, असं नाही म्हणजे त्यांनी तुम्हाला सांगितलं, मी ऐकलं सगळ्या सभागृहांनी ऐकलं की मी केंद्राकडे प्रयत्न करतो, मग आता याच्या पलीकडे अजून तुम्ही तेच प्रश्न प्रत्येक वेळेला विचारलं तर शेवटचे प्रश्न होतच नाही. ठीक आहे, नाही मी बोलूच नका एक तास.
मग असं माझं काम आहे वेळेचं नियोजन करणं. तुम्ही एक उप प्रश्न विचारा, त्याच्यात मी पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहे. पती महोदय, मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं 80% आपण देतोय, 80% विषय. माझा म्हणण्याचा उद्देश काय, 20 गुंठ्याच्या खाली इतर राज्यांनी दिलेलं आहे. तुम्ही केंद्राकडे पाठवला, केंद्र मान्य करणार नाही. इतर राज्यांनी दिलं तसं आपण इम्प्लिमेंट करा, हा माझा मुद्दा. अध्यक्ष महाराज, या स्पेसिफिक प्रश्नाचं अतिशय स्पेसिफिक उत्तर दिलं होतं, पण सन्माननीय सदस्यांना ते स्पेसिफिक उत्तर लक्षात आलं का नाही मला असं म्हणणं चुकीचं आहे, कारण ते आदरणीय दोन्ही.